अगदी प्रेमचंद घ्या, बंकिमचंद घ्या, साने गुरुजी घ्या, अगदी तामिळ बेमिळ सगळीकडे मोठमोठे लेखक आहेत, युरोपातल्या कुठल्याही माणसापेक्षाही मोठे आहेत, पण त्यांना कोणालाही मिळालेलं नाही अशी परिस्थिती का? म्हणजे त्यांचं असं आहे की नुसतं लिहून उपयोग नाही, तुमच्या स्थानिक भाषेत ते राहून उपयोगी नाही, तुम्हाला त्याचं परत भाषांतर करणं आलं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आलं, मग ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपण मागे पडतो, कमी पडतो, भारत मागे पडतो. असं की आपल्याकडे अशी सिस्टीमच नाही की मी जर काही चांगलं लिहिलं तर ते भाषांतरित होतं. आता माझ्या कोसलाचे काहीतरी 12 भाषांमध्ये भाषांतर आहेत, पण ती कशी तरी नॅशनल बुक ट्रस्टमध्ये कोणीतरी त्याचं एक हिंदी भाषांतर वाचलं होतं, त्यांनी खूप भांडून ते करून घेतलं. तिथला तो पुन्हा त्यावेळी म्हणायचा की हे कशाला काढलं असं मध्ये, तो म्हणायचा नाही नाही हे करून पाहा, त्यांनी बळजबरीने करून घेतलं. कसं बसं असे 10-12 भाषांमध्ये ते आज आहे, आणि आज ते अगदी सगळीकडे म्हणजे वाचली जाते आणि लोकांना फार आवडते. म्हणजे परवा मी गुवाहाटीला गेलो तर एक मुलगी नाव वाचून ते तिकीट तपासतात ना, तर मी भाजन आर यू द रायटर, म्हटलं येस आय रोट समथिंग, डीड यू राईट कोसला, येस. तर तिने ते सगळं ठेवलं आणि ती अशी असं असतं. अरे म्हटलं लोक मागे उभे क्यूमध्ये मारतील मलाच, ते तू उठ म्हटलं ते काम कर आपण नंतर बोलू. म्हणे मी फर्ग्युसनमध्ये असताना सगळेजण रॅगिंग करून कोसला द्यायचे वाचायला, आणि एक आसामी पोरगा होता त्याला पण ती मिळाली. आमचं मग कोसलामुळे प्रेम झालं आणि आम्ही लग्न केलं. म्हटलं एवढं जर क्रिएटिव्ह होत असलं कोसलामुळे तर म्हटलं मी मोठाच लेखक आहे आणि चांगला आहे. म्हटलं नमस्कार सांगते या नवऱ्याला आणि मी आलो आहे असं सांग, मी इथे असतो अजूनमधून भेटू वगैरे. एनिवे असं सगळीकडे कोसलाचं आहे, पण मोठ्या मुश्किलीने ते आसामीपर्यंत गेलं कोणतरी हे करून. सिस्टमच नाही आपल्याकडे, त्यामानाने कानडी फार पुढे आहे. कानडीमध्ये लगेच इंग्रजीत करणं, लगेच पाठवणं हे मोठ्या प्रमाणात, पण मराठीमध्ये आत्ताच्या काळातलं म्हणजे आत्ताच्या म्हणजे मी म्हणेन गेल्या 20-25 वर्षामध्ये, कोलटकर वगैरे सुद्धा मी म्हणेन की आता आणखीन मागची पिढी झाली, गेल्या 20-25 वर्षामधल्या लेखकांमध्ये असं तुम्हाला कोण वाटतं की ज्या लेखकामध्ये हे पोटेन्शियल आहे त्याच्या साहित्यामध्ये की ते त्या तोडीचं, अगदी आपण समजा नोबेल नाही पण किमान पुलित्झर वगैरे पर्यंत. आता पहा रंगनाथ पठारे त्या तिकडच्या तशा नोबेल पर्यंत येऊ शकतो. भाऊपाध्ये तिथपर्यंत, भाऊपाध्ये जोरात झाला पुन्हा, पण आता अलीकडचे अप्रतिमे परवा असली मला आश्चर्य वाटलं, कुठेतरी सावंतवाडीकडचा एक पोरगा आहे त्यांनी त्या खेड्यातल्या पोरींच्यावर, बांदेकर, बांदेकर, करेक्ट, बांदेकर. सर तुम्ही बोलताय आणि तुमच्याकडची संदर्भ संपृक्तता आम्ही सगळे